निपाणीत बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने हाथरस प्रकरणासाठी धरणे आंदोलन. उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे घडलेल्या घटनेने सर्व देशाला हादरून सोडले आहे. एका 19 वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार करून तिची जीभ तोडण्यात आली. पाठीच्या मणक्याची मानेची हडे तोडून अतिशय निंदनीय असा प्रकार या दलित युवतीवर करण्यात आला. 15 दिवस हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देऊन अखेर तिची प्राणज्योत मालवली. हा सर्व प्रकार घडल्यानंतर आरोपींना ताब्यात घेण्याऐवजी पीडित कुटुंबियांवर येथील पोलिसांकडून दबाव निर्माण केला गेला. विशिष्ट जात म्हणून हे प्रकरण दाबून टाकण्याचाही प्रयत्न होत आहे. या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा व्हावी व पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा या मागणीसाठी निपाणीतील बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थितांच्या हस्ते निपाणीचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बहुजन क्रांती मोर्चाचे बेळगाव डिव्हिजन संयोजक जरार खान पठाण, राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघाचे अध्यक्ष पप्पू एडनाईक, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा अध्यक्ष अमजद अली मुजावर, सुधाकर माने यांच्यासह बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे सर्व सदस्य उपस्थित होते. तो हम लोग जेल भरो आंदोलन करेंगे और उसके बाद भारत बंद करने की घोषणा हम लोग करेंगे. मैं आज आपके माध्यम से सरकार को ये चेतावनी देना चाहता हूँ कि अगर बहुजन समाज के ऊपर और बहुजन समाज की बहनों और बेटियों के ऊपर अगर अन्याय अत्याचार तुरंत नहीं बंद हुआ तो इस देश का मूल निवासी बहुजन समाज अभी इससे आगे खामोश नहीं रहने वाला है. अगर हमें हमारी जान की बलि भी देनी पड़े तो हम लोग उसके लिए भी तैयार हैं, हमारी माओं बहनों और बेटियों की रक्षा करने के लिए. तो सत्ता में रहने हुए सरकार के इशारों पर काम करने वाली पुलिस और सभी वर्ग ये लोग जान लें कि जब तक बहुजन समाज खामोश है तब तक खामोश है. हमने अंग्रेज़ों को लात मार के भगाया है तो इन आप जो सत्ता में बैठे हुए उनको भी हम लोग सत्ता से बर्खास्त करने के लिए आगे पीछे नहीं डरने वाले हैं. आज मूल निवासी बहुजन समाज बड़े पैमाने पर सरकार के विरोध में है और सरकार दोषियों को बचाने का काम कर रही है. योगी सरकार उन दोषियों को प्रोटेक्शन देने का काम कर रही है. मैं योगी सरकार को भी ये चेतावनी देता हूँ कि जल्द से जल्द इन दोषियों को फांसी दे वरना आपकी सत्ता और आपकी कुर्सी सब गिर जाएगी. ये प्रतिभा मुद्दे उद्देश्य ऐन नम उद्देश्य मनीषा ವಾಲ್ಮೀಕಿ ಅಂತೇಳಿ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ಹತ್ಸರ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಆಕೆಯ ಬಲಾತ್ಕಾರ ಮಾಡಿ ಆಕೆಯ ಶವವನ್ನು ನಮ್ಮ ಜನರಿಗೆ ಒಪ್ಪಿಸದೆ ಅವರ ಶವವನ್ನು ರಾತ್ರಿ ವೇಳೆಯಲ್ಲಿ ಸುಟ್ಟು ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇದು ಅಸಂವಿಧಾನಿಕವಾಗಿದೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಆದ್ಯಂತವಾಗಿ ಈ ಮೋರ್ಚೆಯನ್ನು ನಾವು ಕರಿತಾ ಇದ್ದೀವಿ.